हक्काने आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधून आम्ही येतो आणि महाराष्ट्रातल्या विदर्भामधून मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय. आज विदर्भाच्या संदर्भामध्ये जर आपल्याला मला सांगायचं झालं तर मी या निमित्तानं आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की काही वर्षापूर्वी विदर्भ हा आत्महत्यांचा एक रिजन म्हणून त्यानिमित्तानं त्याच्या देशामध्ये ओळख झालेली होती. मोठ्या पद्धतीनं आत्महत्या विदर्भामध्ये होत होत्या आणि त्यावेळेला 2014 20 मार्च 2014 आपल्या देशाचे सन्माननीय आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणी यवतमाळमध्ये त्यानिमित्तानं आले होते आणि यवतमाळमध्ये आल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या दाभाडी बोरगाव नावाच्या त्या गावाला त्यांची चाय पे चर्चाचा त्यांचा कार्यक्रम होता आणि चाय पे चर्चाच्या त्या कार्यक्रमामध्ये माननीय मोदीजींनी त्यावेळेला देशातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेला आश्वासन दिलं होतं, वचन दिलं होतं आणि मोदीजींनी त्यावेळेला बोलताना सांगितलं होतं की हा देश कृषीप्रधान देश आहे आणि आज आपण जय जवान जय किसानचा नारा देतो तरीसुद्धा आज या देशामध्ये सीमेवर जितके सैनिक शहीद होत नाही त्यापेक्षा जास्त शेतकरी हे आत्महत्या करतात आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय शर्मनाक बात आहे आणि जब तक मैं ये परिस्थिती बदल नाही पाहू दूंगा तब तक मैं स्वस्थ नाही बैठूंगा अशा पद्धतीचं त्यावेळेला वक्तव्य हे माननीय मोदीजी